नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील रामधाम जवळील परिसरात मनसर येथून आंबडीकडे जाणाऱ्या कार सायकल स्वालाचा बसने धडक दिल्याने चाकाखाली येऊन गंभीररित्या जखमी झाला। त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। प्राप्त माहितीनुसार रामटेक आगारातील बस क्रमांक MH40Y5356 ही मनसरवरून नागपूरकडे जात होती। त्याच मार्गाने मृतक नामे चंद्रभान माणिक ढोक वयवर्ष 45 राहणार खुमारी तालुका रामटेक हे देखील आपल्या सायकलने मनसरकडून आंबडीकडे जात होते। अचानक मागून येणाऱ्या बसने त्यांच्या सायकलला धडक दिली। यात सायकल सहित मृतक हे बसच्या समोरच्या चाकाखाली आले, यात ते गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा यांना मिळताच ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर प्रवीण ठाकूर, शेखर यादव, पांडुरंग वाघाडे, PRO लोखंडे यांना जखमी नागपूर येथे मेयो हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। मृतकाचे शवविच्छेदन नागपूर येथील मेयो रुग्णालयात करण्यात आले असून नंतर मृतकाचे शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले। घटना घडलेल्या बसला रामटेक पोलिसांनी जप्त केले असून घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करत आहेत। महाराष्ट्र TV24 साठी ललित कनोजे सह अजय मेहरकुळे, रामटेक। बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक साइकिल आपके चेहरे पर लाएगी खुशी। ई साइकिल मॉडल के फंक्शंस जानकर दंग रह जाएंगे आप। बच्चों से लेकर बूढ़ों तक सब उठा सकते हैं इसका लाभ। चलाने में आसान और लुक वाइज क्लासी, स्कूल स्टूडेंट्स के लिए बेहतर विकल्प। ना ये अन्य मोटरसाइकिल की तरह धुआं छोड़ेगी और ना ही पेट्रोल पंप के चक्कर लगाएगी, तो देर किस बात की। आइए त्रुषा EV सॉल्यूशंस में, जहां आपकी मंजिल आसानी से पार होगी बिना किसी रुकावट के। हमारा पता त्रुषा EV सॉल्यूशंस, गट्टी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। हमें संपर्क करें 7709877121।